हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांची जयंती आहे, आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी घडवलं, ते बहुजनांचे वंचितांचे नेते, आमच्या सर्वांचे नेते, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आपले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आपले लोकप्रिय खासदार आणि ज्यांचा उल्लेख भूमिपुत्र म्हणून करता येईल असे गोपाल शेट्टीजी, मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, आपले लोकप्रिय आमदार ज्यांच्या कार्यालयाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि अतिशय कमी वेळामध्ये या बोरीवली मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा जनसंपर्क ज्यांनी उभा केला ते सुनील राणेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं ते माजी नगरविकास राज्यमंत्री आमदार योगेश सागरजी, रघुनाथ कुलकर्णीजी, गणेश खडकरजी, तेजिंद्रसिंग तिवाना, दिलीपजी पंडित, आपले लोकप्रिय नगरसेवक विद्यार्थी सिंगजी, सवासावरीताई पाटील, माजी नगरसेवक शेट्टीजी, सर्वच या ठिकाणी मंचावर उपस्थित प्रमुख पदाधिकारी, समोर बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सुनील राणे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एका नवीन कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता एक हक्काचं स्थान हे जनतेला उपलब्ध करून दिलं. जसा आत्ताच प्रवीणजींनी उल्लेख केला की आमदार हा आपल्या दारी आपल्या समस्या ऐकण्याकरता येऊन बसतोय, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आपण असं मानतो की आपण जनतेला उत्तरदायी आहोत. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या जनतेला उत्तरदायी असून त्यांच्यामध्ये राहून त्यांची कामं करणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि हे सगळं करत असताना जनसंपर्काकरता योग्य असं ठिकाण हे कार्यालयाच्या माध्यमातून तयार करणं ही भारतीय जनता पक्षाची एक परिपाठी आहे आणि त्यालाच अनुलक्षून अतिशय योग्य अशा प्रकारचं हे कार्यालय या ठिकाणी सुनीलजी तुम्ही तयार केलं. खरं तर आज आपण बघतोय सुनील राणे असतील, गोपाल शेट्टी असतील किंवा प्रवीणजी असतील, आपले सगळे नेते जे आहेत हे जनसामान्यांमध्ये राहून त्यांची कामं करताना आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच आपण गोपालजींचं आणि सुनील राणेंचं या ठिकाणी त्यांचा सत्कार केला कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाकरता. हे आपले दोन्ही नेते कोरोनाच्या काळामध्ये एकही दिवस घरी बसलेले आहेत. समाजाच्या सगळ्या समस्या सोडवण्याकरता, समाजामध्ये राहून त्यांची सेवा शुश्रूषा करण्याकरता ते काम करत होते आणि तेच नाही, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर येऊन या कोरोनाच्या काळामध्ये काम करत होता. म्हणजे ज्यावेळी अनेक शाखांना कुलपं लागली होती आणि त्या शाखांवर बसणाऱ्या लोकांनी जाणं बंद केलं होतं, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र जनतेमध्ये जाऊन त्यांना जेवण देत होते, त्यांना शिधा देत होते, त्यांना औषधी देत होते, त्यांच्याकरता कोविड सेंटर चालवत होते, त्यांच्याकरता ॲम्ब्युलन्स चालवत होते, हे जनतेने स्पष्टपणे या ठिकाणी बघितलं. आज खरं तर आपण बघतोय मुंबईमध्ये आपलं सरकार असताना ज्या प्रकारचे निर्णय आपण केले, मग आमच्या झोपडपट्टी वासियांकरता 2001 च्या ऐवजी 2011 पर्यंत एलिजिबिलिटी वाढवली,
प्रत्येकाला घर मिळालंच पाहिजे या दृष्टीने सर्वांकरता घरांची योजना केली. झोपडपट्टीवासियांना घर देताना ते 285 फुटावरनं 300 फुटाचं आपण केलं. पोटमाळेवाल्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला आणि प्रत्येक गरिबाला घर देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला. कारण आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आपल्याला सांगितलं होतं की 2022 सालापर्यंत प्रत्येक गरिबाला त्याचं हक्काचं घर द्यायचं आहे. या मुंबईला झोपडपट्टीपासून मुक्ती देऊन झोपडपट्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला घर हे देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. पण आज अवस्था अशी आहे की सगळी कामं बंद आहेत. आपले गोपाल शेट्टीजी अहोरात्र त्याकरता प्रयत्न करतायत, फिरतायत, संघर्ष करतायत, पण सरकार हालायला तयार नाही, डुलायला तयार नाही. एक झोपलेलं सरकार आज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना कोणाच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नाही, केवळ सक्त वसुली करायची. याच्या पलीकडे या सरकारमध्ये काही होताना आपल्याला दिसत नाही. आज आपण बघतोय एवढे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण सुरू केली. मेट्रोचं काम ज्या वेगानं आपण केलं, 2 वर्षामध्ये जेवढं काम आपण केलं प्रवीणजी, त्याच्या 1 इंच काम हे पुढे सरकवू शकले नाही. मेट्रोचं काम ठप्प आहे. वेगवेगळी कामं जी आपण सुरू केली ती सगळी कामं ठप्प आहे. सगळ्या कामांना स्थगिती आहे. आणि महानगरपालिकेमध्ये एकच काम चाललेलं आहे, ते म्हणजे माल खाण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम. मिळेल त्याच्यात भ्रष्टाचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरच लोणी खातात असा आपल्याकडे वाक्प्रचार होता. त्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर या मुंबई महानगरपालिकेने कोविडच्या काळात काढलेली टेंडर, केलेली खरेदी आणि लोकांच्या नावाने केलेला भ्रष्टाचार तुम्ही बघा. लोक मरत होते आणि हे पैसा खात होते, अशा प्रकारची अवस्था या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बघितली. 1000 कोटी रुपये दरवर्षीचं बजेट जातं कुठे समजत नाही. 30 ती कामं, 30 ती खरेदी. म्हणजे आमच्या आशिष शेलारांनी ज्यावेळेस म्हटलं की पेंग्विनवर 1.25 लाख रुपये रोज खर्च करता आणि त्या ठिकाणी नायर हॉस्पिटलमध्ये एक छोटा मुलगा, त्याचे वडील हे निघून गेल्यानंतर तुम्हाला जाण्याची फुरसत होत नाही, तर यांना एवढा राग आला की आशिष शेलारांवर त्या ठिकाणी खरं म्हणजे गुन्हा दाखल केला. सगळ्यांनाच माहिती आहे गुन्हा खोटा आहे, पण काही हरकत नाही, आम्ही संघर्ष करण्याकरता तयार आहोत. मात्र यांची असंवेदनशीलता ही आता आपल्या समोर या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आहे. आज कुठल्याही प्रकारचे विकास काम होताना दिसत नाही आहे, गरिबाचं कुठलं काम होताना दिसत नाही आहे. एकीकडे आपण हे राज्यातलं सरकार पाहू शकतो, महानगरपालिका पाहू शकतो, आणि दुसरीकडे केंद्रातलं सरकार, मोदीजींचं सरकार जे प्रत्येक गरिबाचा विचार करताय, गरिबाला घर मिळालं पाहिजे, गरिबाला गॅस मिळाला पाहिजे, गरिबाला या ठिकाणी रेशनचं अन्नधान्य मिळालं पाहिजे, गरिबाला सेवा शुश्रूषा मिळाली पाहिजे. आज प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत आम्ही आत्ताच आमच्या मनीषाताई चौधरींच्या वॉर्डामध्ये 33,000 कार्डांच्या वाटपाची सुरुवात केली. 5 लाखापर्यंतचा इलाज मुफ्त देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. गरिबाला पैसे नाही म्हणून उपचाराविना मरावं लागू नये हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. मला आठवतं मोदीजींसोबत एका कार्यक्रमात होतो, त्या कार्यक्रमामध्ये एक म्हातारे गृहस्थ त्यांना भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं, मोदीजी मी जिवंत आहे तुमच्यामुळे, 75-76 वर्षाचं कदाचित वय असेल. ते असं म्हणाले की मला कॅन्सर झाला होता, माझ्या घरच्यांना मी सांगितलं 3 लाख रुपये इलाजाला लागणार होते, घरच्यांना सांगितलं माझ्याकरता कर्ज काढू नका, माझ्या जीवनाचे राहिलेच किती वर्ष आहेत, तुम्ही जन्मभर ते कर्ज फेडत राहा, मला मरण्यावर सोडून द्या. मी जेवणाची आशा सुटली होती पण जनआरोग्य योजनेचं कार्ड मिळालं, 3 लाख रुपयाचा खर्च सरकारने केला आणि आज तुमच्यामुळे मी जिवंत आहे हे ज्यावेळेस माझ्या समोर मोदीजींना त्यांनी सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, मोदीजी जी दिव्य कामं करू शकतात त्याचं एकमेव कारण आहे की गरिबाचे आशीर्वाद, मध्यमवर्गीयांचे आशीर्वाद हे मोदीजींनी या ठिकाणी घेतलेले आहेत. आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून चाललेलं आहे, एकीकडे आपले नेते मोदीजी जे फक्त देशाचा विचार करतात आणि दुसरीकडे या राज्यातलं सरकार, महानगरपालिकेतलं सरकार जे स्वतःच्या पलीकडे विचार करू शकत नाही. आज खरं म्हणजे बंधू भगिनी लोक परिवर्तनाची वेळ आली आहे, परिवर्तनाची वेळ.
निवडणुका आल्या की दरवेळेस भावनिक आव्हान करायचं, भावनेला हात घालायचा, तेच ते डायलॉगबाजी करायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष त्याच गरीबाच्या भरोशावर, त्याच मराठी माणसाच्या भरोशावर या ठिकाणी निवडून आल्यानंतर केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करायचा। ही मालिका कुठेतरी आपल्याला मोडावी लागेल। आणि ही जी मुंबईची महानगरपालिका आहे, ही कोणाची स्वतःची खासगी मालकीची नाही आहे, ही मुंबईच्या जनतेची महानगरपालिका आहे। ही मुंबईच्या जनतेला परत करायची वेळ आता आलेली आहे आणि त्याकरता तुम्हाला आणि आम्हाला संघर्ष करावा लागेल। अन्यथा मुंबईची अवस्था वाईटातून अजून वाईट होत जाईल आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण न्याय देऊ शकणार नाही। आज या कार्यालयाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की सुनीलजी, गोपालजी हे सातत्याने जनतेत असतात। हे कार्यालय जनतेचं कार्यालय आहे। कोणालाही या भागामध्ये कुठलीही समस्या भेडसावली तर त्या समस्येवर उपाय करण्याकरता ते इथे येतील आणि हे कार्यालय त्यांना न्याय देईल। हे जनतेचं कार्यालय आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सुनील राणेजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। तुम्ही चांगलं काम करताय, असंच काम यापुढे तुम्ही करत राहावं अशी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।